जेव्हा लग्न होते तेव्हा त्याबद्दल असे म्हणतात की पती पत्नी मधील काही वर्षांचा फरक खूप शुभ मानला जातो। यामुळे पती पत्नी एकमेकांना सहजपणे समजू शकतात, एकमेकांना समजणे त्यांना सोपे जाते। परंतु जर पती पत्नीच्या वयात वडील आणि मुलीमधल्या सारखा फरक दिसला तर गोंधळ निर्माण होणे शक्य आहे। आजकाल सोशल मीडियावर असेच काहीसे पाहायला मिळत आहे, ज्यात एका वयस्कर व्यक्तीने आपल्या वयाच्या अर्ध्यापेक्षा कमी मुलीशी लग्न केले आणि त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। हे पाहून जगभरातील लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत। आता आपणास हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल की 40-45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न करून सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही व्यक्ती कोण आहे। या वृत्ताबद्दल जेव्हा तपासणी केली गेली तेव्हा असे दिसून आले की या फोटोमध्ये दिसलेला वृद्ध व्यक्ती आसाममधील एक मोठे व्यावसायिक असून त्याचे नाव राजेश कुमार आहे। राजेश कुमार यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह ते व्यवसाय हाताळत होते। जेव्हा राजेश कुमार हिमसंकलाला त्यांच्या लग्नाबद्दल विचारले गेले तेव्हा राजेश कुमार म्हणाले की सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाला विरोध होत असला तरी राजेश कुमार हा त्यांच्या आयुष्याचा वैयक्तिक निर्णय आहे। आपल्या पत्नीच्या निधनानंतर राजेश कुमार हिमसंकलाने अर्ध्या वयातील मुलीशी लग्न करून आपले उरलेले आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु बरेच लोक त्याच्या लग्नाला विरोध करीत आहेत।